आजपासून आपण लिक्लिप्स एडिटरमध्ये पायथॉनची स्क्रिप्ट लिहायला सुरुवात करू. जर तुमच्या कॉम्प्युटरवर आणखीन कुठला पायथॉनचा एडिटर इन्स्टॉल केलेला असेल तर तो देखील तुम्ही वापरू शकता. आपण गेस्टबुक नावाची एक स्क्रिप्ट तयार करू. आपण युजरला एखादे नाव एंटर करायला सांगून ते नाव एका टेक्स्ट फाईलमध्ये स्टोअर करून ठेवू. जेव्हा आपण याची टेक्स्ट फाईल उघडू तेव्हा त्यामध्ये सारी नावे स्टोअर केलेली दिसतील. या स्क्रिप्टची सुरुवात आपण कमीत कमी ओळीने करू आणि यापुढील प्रत्येक व्हिडिओमध्ये आपण त्यात आणखीन काही ओळी जोडत जाऊ. आपण पायथॉनमध्ये स्क्रिप्ट लिहून कॉम्प्युटरच्या हार्ड डिस्कमध्ये एक टेक्स्ट फाईल तयार करू शकतो. माय फाईल इक्वल्स टू ओपन इन ब्रॅकेट रेकॉर्ड डॉट टी एक्स टी कॉमा डब्ल्यू. ही ओळ रेकॉर्ड डॉट टी एक्स टी नावाची फाईल तयार करेल. ही फाईल करंट वर्किंग डायरेक्टरीमध्ये सेव्ह केली जाईल. कोडच्या या ओळीत माय फाईल हा एक फाईल ऑब्जेक्ट आहे. हवे असल्यास याच्या जागी तुम्ही दुसरे कोणतेही नाव लिहू शकता. ओपन हा एक बिल्ट इन फंक्शन आहे. रेकॉर्ड डॉट टी एक्स टी हे टेक्स्ट फाईलचे नाव आहे जी आपण तयार करू. डब्ल्यू हा राईट मोडसाठीचा आर्ग्युमेंट आहे. या कोडमुळे रेकॉर्ड डॉट टी एक्स टी नावाची नवीन फाईल तयार होईल. जर या नावाची फाईल तुमच्या करंट वर्किंग फोल्डरमध्ये यापूर्वीच असेल तर ती उघडली जाईल, पण त्यातला सर्व डाटा इरेज होईल. म्हणजे डब्ल्यूला फक्त नवीन फाईल बनवण्यासाठी वापरावे. असलेली फाईल उघडायची असेल तर त्यासाठी ए प्लस किंवा आर या आर्ग्युमेंटचा वापर केला जातो. ए आणि ए प्लस हे अपेंड मोडसाठीचे आर्ग्युमेंट आहेत आणि आर हा रीड ओनली मोडसाठीचा आर्ग्युमेंट आहे. याशिवाय तुम्ही ए आणि ए प्लस या आर्ग्युमेंटला देखील नवीन फाईल बनवण्यासाठी वापरू शकता. आता पुढची ओळ युअर नेम इक्वल्स टू इनपुट इन ब्रॅकेट एंटर युअर नेम. या ठिकाणी युअर नेम हे एक व्हेरिएबल आहे आणि इनपुट हा एक बिल्ट इन फंक्शन आहे. जेव्हा हा कोड रन होईल तेव्हा युजरला एखादे नाव एंटर करण्यास सांगितले जाईल आणि युजर जे काही एंटर करेल ते युअर नेम या व्हेरिएबलमध्ये स्टोअर केले जाईल. माय फाईल डॉट राईट इन ब्रॅकेट युअर नेम प्लस स्लॅश एन. ही ओळ आपण अशीही लिहू शकतो, माय फाईल डॉट राईट इन ब्रॅकेट युअर नेम. या ठिकाणी माय फाईल हा एक फाईल ऑब्जेक्ट आहे आणि राईट हा एक बिल्ट इन फंक्शन आहे. हा कोड रन झाल्यानंतर आपण बनवलेल्या फाईल ऑब्जेक्टमध्ये युअर नेममधील माहिती स्टोअर होते. युअर नेम या व्हेरिएबलमध्ये युजरने एंटर केलेले नाव स्टोअर केलेले आहे. या कोडमुळे फाईल ऑब्जेक्टकडून ओपन केलेल्या टेक्स्ट फाईलमध्ये ही माहिती लिहिली जाईल. माय फाईल डॉट राईट इन ब्रॅकेट युअर नेम प्लस स्लॅश एन. या ठिकाणी स्लॅश एनमुळे प्रत्येक नाव हे नवीन ओळीत लिहिले जाईल. प्रिंट इन ब्रॅकेट थँक यू फॉर युअर व्हिजिट कॉमा युअर नेम. येथे आपण युजरला धन्यवाद देऊ. माय फाईल डॉट क्लोज. आणि आता आपण फाईल ऑब्जेक्टला बंद करू आणि आता आपण हा प्रोग्राम रन करून पाहू. आता आपण करंट वर्किंग डायरेक्टरी उघडून पाहू. त्यामध्ये आपण बनवलेली नवीन फाईल दिसते आणि त्यात आपण एंटर केलेला डाटा सेव्ह झाला आहे. आता आपण हा प्रोग्राम काही वेळा रन करून त्यात आणखीन काही नावे जोडू. आता आपण परत टेक्स्ट फाईल उघडून पाहू. यामध्ये आपण एंटर केलेला डाटा सेव्ह झाला आहे. तर अशा रीतीने पायथॉनची स्क्रिप्ट वापरून आपण युजरने एंटर केलेला डाटा टेक्स्ट फाईलमध्ये स्टोअर करून ठेवू शकतो.